लय भयंकर रे, किती भयंकर. मनुष्यंगळीती दारुण मज नांगा मारिला तिनं, किंचित वेदना जाणत्या इंगळीची. आलं लक्षात त्या इंगळीची, ते कोपऱ्यातले इंगळे त्यांची इंगळी, ते पिंगळे त्यांची पिंगळी, मग ते टिंगळे त्यांची टिंगळी. अरे कुठली इंगळ्याची इंगळी नाही, अरे इंगळी म्हणजे मोठा विंचू. म्हणजे अंदाजे केवढा तुझा, एवढा मोठा मनुष्य इंगळी ती दारुण दारुण. माझ नांगा मारिला तिनं, न सर्वांगी वेदना जाण त्या. अरविंद चावला महाराज, अरविंद चावला महाराज. या विंचवाला उतारा, पटकन जाऊन एक सोडा यांच्या तोंडावर मारा, म्हणजे काळची उतरेल झरझरा. अरे 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 मूर्खा, अरे उतारा म्हणजे काल प्यायलेली दारू उतरवायची नसते, उतारा म्हणजे उपाय. या विंचवाला उतारा, तमो गुण मागे सारा, म्हणजे तंबाखू आणि चुना मळायचं मागे सारा. अरे तंबाखू आणि चुन्याचा काय संबंध रे, मारा जिथे राहतो तिथे मला सुचणार ना. अरे गर्वान जर छातीचा फुगा फुगला असेल तर पिन लावून थोडीशी हवा कमी करा. इथं पिन कोण, इथं सगळ्यांकडे दाब नाही, पिन कोणाकडे. काम क्रोध बिंदू चावला धाम अंगाशी आला, त्यानं माझा प्राण चालला. अरे बिंदू चावला महाराज, अरे बिंदू चावला महाराज. सत्य उतार्या येऊन आता मी धंद्यावर आले, दारू झाली, आता सट्ट्याबद्दल बोलायला लागले. हा सट्टा सट्टा सोडा, तो सट्टा जुना झाला, आता नवीन जंगली जंगली रम्मी पे आवना महाराज. सत्ता सत्ता म्हणजे तो सत्ता नव्हे रे, अरे मुळात सत्ता नाही, सत्य 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 म्हणजे खरे. इथे कोण आहे खरे, एकच खरे संदीप खरे. तुम्ही मोरवेकर, मी पवार, आपल्यात कुठे रे, आपल्यात फक्त र. आता मी सांगतो ना, सत्य उतारा येऊन अवघा सारीला तमो गुण, किंचित राहिली फुडफुड. राहणार आहे फुडफुड, शेवटी विंचू असते त्याच्यात किडे खूप आहेत, थोडी फुडफुड राहणार, ती शांत कशी करणार. या विंचवाला उतारा, सत्य उतारा येऊन अवघा सारीला तमो गुण, किंचित राहिली पुन्हा पुन्हा शांत केली जनार्दने. मुलाय का वरदे मंडळी. माझ्या या दोन दोस्तांसाठी जरा जोरदार टाळ्या, आणखीन जोरदार टाळ्या पाहिजेत. याचं संपूर्ण श्रेय शाहीर साबळे यांना आम्ही देतो. का देतो याचं कारण सुद्धा माझ्याकडे, जस्टिफिकेशन माझ्याकडे आहे. महाराष्ट्राची लोकधारा हा कार्यक्रम 1984 दूरदर्शनच्या माध्यमातून रसिकांच्या घराघरात जाऊन पोहोचला. तेव्हाची एक पिढी होती जी काहीच काम करत नव्हती, फक्त शिक्षण होतं, नोकरी नाही, उद्योग नाही, काही नाही, काही नाही. मात्र त्या पिढीतल्या काही कलावंतांना एकत्र करून शाहीरांनी लोकधारा या कार्यक्रमाची निर्मिती केली, त्या कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. आज आम्हाला सांगायला अभिमान वाटतोय की ती पिढी आज अशी घडलेली आहे. संतोष पवार त्याच्यातून घडलाय, भरत जाधव त्याच्यातून घडलाय, पंढरीनाथ कांबळे त्याच्यातून घडलाय, अंकुश चौधरी त्याच्यातून घडलाय, प्रदीप पटवर्धन त्याच्यातून घडलाय, प्रशांत दामले त्याच्यातून घडलेत. आज प्रदीप पटवर्धन यांची आवर्जून आठवण करायची वाटते, कारण आज त्यांचा पहिला वहिला स्मृतिदिन सुद्धा आहे. कारण असा हरहुन्नरी कलावंत आज आमच्यामध्ये नाही आहे, ही फक्त आम्हा कलावंतांना खंत आहे. मात्र शाहीरांनी आम्हा कलावंतांना एक वेगळं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं, त्याबद्दल खरोखरच आम्ही कृतज्ञतापूर्वक आम्ही त्यांच्याकडे खास मागणं करतो की शाहीर, तुमच्यासारखा शाहीर पुन्हा एकदा या मराठी मुळा मातीमध्ये जन्माला यायला पाहिजे. कोणीतरी एकानेच पुढाकार घ्यायला पाहिजे आणि हे बीज जे त्यांनी रोवलेलं आहे त्याचा पुन्हा एकदा नव्याने वटवृक्ष घडवायला पाहिजे.
शाहिरांसाठी पुन्हा एकदा तर जोरदार टाळ्या आणि त्याहीपेक्षा जोरदार टाळ्या संतोष पवार आणि नागेश मोरवेकर या द्वयींसाठी. धन्यवाद सर.